माणसं तोडण्याचं राजकारण सर्वजण करतात पण माणसं जोडण्याचं राजकारण सर्वजण करूया. नमस्कार, मी सुधीर जाधव, सामाजिक कार्यकर्ता, सातारा जिल्हा. गेले काही वर्षापासून मी राजकीय, सामाजिक व धार्मिक व इतर कोणत्याही मंचावर बऱ्याचशा मोठ्या मोठ्या वक्त्यांची प्रवचनं, व्याख्यानं किंवा ग्रुप चर्चा, मीटिंग्स असतील, राजकीय सभा असतील, या सगळ्या ऐकत असताना मनामध्ये एक भावना निर्माण झाली. ती भावना अशी होती की आपले विचार आपण समाजासमोर जर चांगल्या पद्धतीनं मांडता आपल्याला आले तर आपल्याकडून एक चांगलं कार्य घडू शकतं. माझ्याकडील जो काही ज्ञानाचा खजिना, जे काही चांगले विचार आहे ते समाजामध्ये पेरण्यासाठी मला भरपूर अडचण येत होती. आता ही उणीव भरून काढण्यासाठी मला एक खंत ही सारखी, जी आपल्या विचारांचं आदान प्रदान योग्यरीत्या आपल्याला जर करता येत नसतं, ही खंत मनामध्ये सारखी मला सारखी त्रास देत होती. ह्याच्यावर ज्यावेळेस मी माझ्या विचारांचा फोकस केला आणि हे विचार मनामध्ये सारखं घर करू लागले की सातत्यानं माझा प्रयास चालू झाला की युट्यूबच्या माध्यमातून मी बरंच सर्चिंग केलं आणि आपल्याला योग्य तो प्रशिक्षक मिळतोय का ते पाहण्याचा प्रयत्न केला. बरेच दिवस ह्यात कालावधी गेला पण आपल्याला आवश्यक, म्हणजे आपल्याला हवा तसा प्रशिक्षक मिळणं फार अवघड होतं. मी बरंच सर्च केलं, इकडं तिकडं जाऊन पाहण्याचा, तिथं राहून ते शिकण्याचा बी प्रयत्न केला पण मी त्याच्यात सक्सेस नाही झालो. हे करत करत असताना मनात खंत राहतच होती आणि ही खंत सारखी त्रास देत होती की आपल्याला लवकरात लवकर हे सगळं शिकता आलं पाहिजे, आपलं वक्तृत्व कलागुण विकसित झालं पाहिजे, समाजासमोर आपले चांगले विचार आपल्याला मांडता आले पाहिजेत आणि आपण आपल्या पायावर त्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं उभं राहू शकतो ज्यावेळेस आपण आपले विचार समाजापर्यंत चांगल्या रीतीनं पोचवू शकतो. हे सगळं मंथन होत असताना युट्यूबवर माझं सर्चिंग चालू होतं, पाहत होतो सगळे मोटिवेशनल स्पीकरचे सगळे व्हिडिओ मी बऱ्यापैकी पाहिले, त्याचं चिंतन केलं, मनन केलं पण मला योग्य तो प्रशिक्षक मिळत नव्हता. बरेच दिवसांदिवस निघून गेले, बरेच दिवस झाले आणि एक दिवस असा उजळला की त्या दिवशी मला लोकप्रिय वक्ता कला अकॅडमीचा श्री संजय लाड सरांचा एक व्हिडिओ मी पाहिला आणि त्या व्हिडिओमध्ये त्यांनी जे सूक्ष्मात सूक्ष्म बारीक विचार करून त्यांचा अनुभव त्याच्यामध्ये त्यांनी ओतून जे मार्गदर्शन त्या व्हिडिओमध्ये त्यांनी केलंय, त्यावेळेस मला एक भावना निर्माण झाली काय नाही, आपल्याकडून आपल्याला ह्या व्यक्तीकडून, ह्या व्यक्तिमत्वाकडूनच आपण प्रशिक्षित होऊ शकतो, चांगल्या पद्धतीनं आपली ग्रोथ ह्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळू शकते. ज्यापर्यंत आता तुम्ही व्हिडिओ बघताय, खाली जो नंबर आहे त्या नंबरवर मी कॉल केला आणि त्यांच्याशी जी माझी जी काय अडचण आहे ती त्यांच्याशी मी शेअर केली. शेअर केल्यानंतर त्यांनी योग्य ते मार्गदर्शन मला सांगितलं की कोणत्या गोष्टीमुळे काय काय होतं, कसं भीती होते, कशी तरतर कापतं किंवा त्याचा म्हणजे नक्की कसा इफेक्ट होतो आणि तो इफेक्ट घालवण्याचे काय उपाय. सरांनी अजून एक त्यात अजून भर टाकली, म्हणजे झूम सेमिनारचं जे त्यांचं ऑनलाईन क्लासेस, ऑनलाईन क्लास त्यांचं झूम सेमिनारमध्ये आठवड्यात 2 वेळा असतो, त्याच्यात तुम्ही सहभागी व्हा आणि सहभागी झाल्यानंतर तुम्हाला अजून त्याच्यामध्ये चांगली माहिती मिळेल. तर हे ऐकल्यानंतर मी सहभागी झालो. 2 सेशनमध्येच मला एवढी सूक्ष्म ना सूक्ष्म, एवढी छोटी छोटी असे बारीक बारीक विचार त्यात मला एवढी माहिती दिली गेली, पक्क ठरवले की काय नाही आता ऍडमिशन पक्क करायची. 1 लाख वक्ता घडवण्याचं कार्य हा महासंकल्प त्यांनी घेतलेला आहे आणि 1 लाख मराठी वक्ते फक्त ही चळवळ ही समाजाच्या हितासाठी आहे ना स्वार्थासाठी आहे, म्हणून मी माझं ऍडमिशन पक्क होऊन त्याच्यात सहभागी झालो आणि मी आज तुमच्यासमोर जे वार्तालाप करतोय त्याचं खरं श्रेय द्यायचं असेल तर ते संजय लाड सरांना. आणि पहिला, आज माझ्या जीवनातला पहिला हा व्हिडिओ असेल मी तुमच्याशी शेअर करतोय. सांगायचं तात्पर्य आहे की वेळ कमी आहे, या वेळेचा सदुपयोग केला गेला पाहिजे. जसं संजय लाड सरांचंच हे वाक्य आहे की मेलेला माणूस जसा परत येत नाही, मेलेला माणूस जसा परत येत नाही तशी गेलेली वेळ पुन्हा येत नाही. हे असे मोटिवेशनल काही डायलॉग असतील, चारोळे असतील, भरपूर माहिती त्यांच्यापाशी आहे
फक्त तुम्ही ऑनलाईन क्लासेस झूमवर जे ऑनलाईन क्लासेस आठवड्याला 2 दिवस होतात त्याच्यात तुम्ही सहभागी झाला तर हे सगळं तुम्हाला मटेरियल मिळेल. वैश्विक महामारीच्या या कालखंडामध्ये आपण आपल्या पायावर जर उभं नाही राहिलो तर पश्चातापाशिवाय दुसरी वेळ काय नाही. कारण गेलेले दिवस ते भयानक होते आणि अजून भयानक ह्याच्यापेक्षा दिवस पुढे येतील आणि ते दिवस येऊ नये म्हणून आपण आपल्या स्वतःच्या पायावर लवकरात लवकर उभं राहून महान कार्य करण्यासाठी तुम्ही तयार व्हा, सज्ज व्हा. आणि अजून काय जर माहिती असं हवी असेल तर खाली दिलेले जे नंबर आहे त्यांच्याशी संपर्क साधा. तुम्हाला ह्याच्यापेक्षा जास्त आणि व्यवस्थित माहिती ते तुम्हाला समजून सांगतील. धन्यवाद.